प्रेम ही गोष्ट जितकं लिहावं तितकं कमी, जितकं करावं तितकं कमी अशी आहे. विलक्षण नाजूक गोष्ट आहे प्रेम. या भावनेला उर्दू आणि हिंदी भाषेत जितकं सुंदर हाताळलंय तितकं खचितच कुठल्या भाषेत जगातल्या हाताळलं असेल. उर्दू भाषेतला एक शेर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहिती असेल देखील. इतकं सुंदर लिखाण आहे प्रेमासंबंधी. ते म्हणतात शायर की जो चाहते हो सो कहते हो, चुप रहने की लज्जत क्या जानो. जो चाहते हो सो कहते हो, चुप रहने की लज्जत क्या जानो. ये राज है मोहब्बत है प्यारे, तुम राज है मोहब्बत क्या जानो. इतकं सुंदर पद्धतीने जेव्हा प्रेमाला हाताळलं जातं. मराठी शायर त्याच्या उत्तरादाखल म्हणतो की लाजू न पापणी ती झुकते अजून आहे, लाजू न पापणी ती झुकते अजून आहे, माझ्या तुझ्यात काही घडते अजून आहे. मोडू नको मिठी ही तू थांब ना जराशी, मोडू नको मिठी ही तू थांब ना जराशी, माझ्या मनात काही भलते अजून आहे, लाजू न पापणी ती झुकते अजून आहे. ये आज एकमेका समजून घेत राहू, ये आज एकमेका समजून घेत राहू, काहीतरी नव्याने कळते अजून आहे, माझ्या तुझ्यात काही घडते अजून आहे. हे नवीन गीत आपल्या पुढ्यामध्ये आणतात अभिजित राणे. शब्द आपल्या परिचयाचे आहेत. दोन मित्र एकदा दोन वेगळ्या वेगळ्या मुलींच्या प्रेमात पडलेले एकमेकाला भेटतात काही दिवसांनी, म्हणतात की आपले प्रेमातले अनुभव शेअर करूया. एक म्हणतो प्रेयसी म्हणजे गारवा, दुसरा म्हणतो डोंगल्याचा गारवा, प्रेयसी म्हणजे वणवा. पहिला म्हणतो प्रेयसी म्हणजे चांदवा, तो म्हणतो प्रेयसी म्हणजे चकवा. त्याने विचारले काही वेगळे अनुभव घेतले असेल. हा म्हणतो प्रेयसी म्हणजे सोबत, तो म्हणतो प्रेयसी म्हणजे फसगत. हा म्हणतो प्रेयसी म्हणजे आश्वासन, तो म्हणतो प्रेयसी म्हणजे बंधन. हा म्हणतो प्रेयसी म्हणजे हास्य, प्रेयसी म्हणजे दास्य. हे त्यांची जुगलबंदी चालू असते चालू दे, पण यातला जो चांगला अनुभव घेतलेला जो प्रयत्न आहे तो आपल्या पुढ्यात आहे. त्याच्या ओठात शब्द आहेत गारवा, मिलिंद इंगळे यांचे, सौमित्र यांचे.